नमस्कार, मी श्रद्धा। श्रद्धाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूया सोलकढी कशी करायची। चला तर आपण साहित्य पाहूया। हे ओलं खोबरं आहे, एक कवडपेक्षा थोडं जास्त आहे, किसून घेतलं आहे। हे पाणी आहे, मीठ, जिरं अर्धा किंवा एक चमचा, आगळ 3 ते 4 चमचे, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण, कोथिंबीर। चला तर आपण सुरुवात करूया। प्रथम आपण मिक्सरमध्ये हे ओलं खोबरं आहे ह्या 2 हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं आहे, अर्धा चमचा किंवा 1 चमचा घेतलात तरी चालेल। जिरं हे पचनासाठी चांगलं असतं म्हणून मी जिरं घालते। तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही तर स्किप करू शकता। यामध्ये आपण पाणी घालून घेऊया अर्धा ग्लास आणि मिक्सरला लावून घेते। मिक्सरला लावून झालेलं आहे। आता मी एक बाउल घेतला आहे, त्यावर एक स्वच्छ कपडा ठेवते। पण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा सोलकढी करतो तेव्हाच आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे, मग त्याचं छान नारळाचं दूध निघून येतं। पूर्ण प्रेस करून घेऊया। हे परत एकदा मी मिक्सरला फिरून घेते, थोडंसं पाणी घालूया, परत एकदा फिरून घेतलेलं आहे। सर्व नारळाचं दूध मी काढून घेतलेलं आहे। आपल्याला पातळ पण नाही ठेवायचं आहे, जाड पण ठेवायचं नाही, एवढं आपल्याला ठेवायचं आहे, बघू शकता। आता ह्यामध्ये आपण हे 3 ते 4 चमचे आगळ घालूया, म्हणजे कोकम रस। छान असा कलर आला आहे, बघू शकता तुम्ही। ह्यामध्ये मीठ घालूया आपण चवीनुसार, मिक्स करून घेऊया। सध्या गर्मी आहे, तुम्ही पण करून पहा, थंडावासाठी एकदम चांगलं आहे हे सोलकढी। आणि कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये कळवा। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त आंबट करू शकता। यावर कोथिंबीर घालूया आपण, मिक्स करून घेऊया। ही सोलकढी आपण भात, सोलकढी, मिरची हळद टाकून केलेली बटाट्याची भाजी, कडधान्याची उसळ, चणा, सफेद वाटाणा, हिरवा वाटाणा, चवळी, ह्याच्यावर सुद्धा जेवण असेल तर उत्कृष्ट, खूप चविष्ट लागतं। भातावर सुद्धा सोलकढी वगैरे आपण खाऊन खूप टेस्टी लागतं, खाऊ शकतो। सर्व साहित्य तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। ही सोलकढी जेवण नॉनव्हेज जेवण असेल तेव्हा नक्की करून पहा, पचनासाठी खूप चांगली असते। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबवर क्लिक करा, बाजूला बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नोटिफिकेशन छान छान व्हिडिओचे तुम्हाला लगेच येतील आणि तुम्हाला पहिल्यांदा माझे व्हिडिओ, नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील।
आता आपण भेटूया अशा छान रेसिपी मध्ये।